नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। नाना मात्र खूप टेन्शनमध्ये बसलेले असतात आणि ऋषिकेश सुमित्रासुद्धा तिथेच असतात, तर जानकी नानांसाठी पाणी घेऊन येते। नाना मात्र कुणाशी काही बोलत नसतात, तेव्हा मात्र जानकी नानांना म्हणते की नाना तुमची गोळ्या घेण्याची वेळ झाली, त्यामुळे मी पाणी आणि ह्या गोळे घेऊन आले, औषध घ्या। तेव्हा ऐश्वर्या मात्र दरवाजा उघडते आणि रूममधून बाहेरच येत असते आणि समोर हे सर्व ती बघत असते। तेव्हा नाना मात्र काहीच बोलत नसतात, तर सर्वजण टेन्शननेच नानाकडे बघत असतात। तर जानकी पुन्हा म्हणते की नाना आओ मी काय म्हणते त्याकडे लक्ष द्या आणि चला ह्या गोळ्या औषध घ्या। तरी सुद्धा नाना काही बोलत नाही, रागानेच बघत असतात। तर जानकीला टेन्शन येते, तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाना ओ असे काय करता तुम्ही, आमच्यावर रागवा बोला आम्हाला, परंतु तुम्ही गोळ्या औषधांचा टाईम मात्र चुकू नका। तेव्हा मित्र लगेच उठते आणि जानकी मी थांब मी पाहते म्हणून ती लगेच जानकीच्या हातातून तो पाण्याचा ग्लास आणि ती गोळ्या औषध घेते आणि ती नानांना म्हणते की आओ गोळ्या घ्या, तर नाना म्हणतात की मला नकोय। सुमित्रा म्हणते की आओ असे लहान मुलासारखे हट्ट काय करतात, तर नाना म्हणतात की म्हणजे तुम्ही जे काही वागलात ते चालते आणि मी वागलो तर तो हट्टीपणा, तुम्ही सर्वजण खोटं बोलून घरातून बाहेर पडलात, हा बालिशपणा नाही का। तेव्हा ऋषिकेश उठतो आणि नानांजवळ येऊन म्हणतो की नाना जे काही झाले ते प्लीज विसरून जा, मनामध्ये असा राग धरू नका, नाना आज आपल्या सौमित्रचं लग्न होते, शेवटी तो सुद्धा रणदिवे आहे, सक्का आहे तो आपला। तेव्हा नाना म्हणतात की मला त्याच त्याच गोष्टीवर वाद नाही घालायचा। तेव्हा सुमित्र म्हणते की आहो तुम्हाला वाद सुद्धा घालायचा नाही, बोलायचे नाही आणि ह्या गोळ्या सुद्धा घ्यायच्या नाही, मग का असे अडमुठेपणाने वागता, तुम्ही सकाळपासून कुणाशी एक शब्द सुद्धा बोलला नाहीत, कसला इतका राग। तेव्हा नाना म्हणतात की कसला राग आहे हे तुम्हाला सर्वांना नीट माहिती आहे, सौमित्रांनी जे काही केले आणि तुम्ही सर्वांनी मिळून माझा विश्वासघात केला आणि तेच माझ्या जीवाला जास्त लागले, म्हणून नाना आतमध्ये जायला निघतात। तर सुमित्रा पुन्हा नानांसमोर हात जोडते आणि चुकले माझे एवढी हे चूक माफ करा असे म्हणते, मी हात जोडून तुमची माफी मागते, मी जे काही केले ते माझ्या मुलांसाठी केले, आपल्या सौमित्रासाठी केले। आणि सुमित्राचे डोळे भरून येतात, माझ्यामुळे तुमचे मन जर दुखावले गेले असेल तर मी आज तुमची सर्वांसमोर माफी मागते, तुम्हाला जी काही शिक्षा करायची असेल ती मला करा, पण जानकी आणि ऋषिकेशला काही बोलू नका, त्यांची काही चूक नाही, हा निर्णय माझा होता। मला ऋषिकेशने विचारले होते की आई तुला जायचे नसेल तर आपण परत घरी जाऊयात, पण मी लग्नाला जायचे ठरवले, आओ आज आपल्या सौमित्राचं लग्न आणि त्या एखाद्या पोरक्या आणि अनाथ मुलासारखं ते मला नाही सहन झाले, त्यामुळे मला माफ करा। तर आजी सुद्धा म्हणते की जावे बापू, तर जानकी सुद्धा पुढे येते आणि नाना आई काय म्हणतात, आमच्याकडून चूक झाली प्लीज माफ करा, पुन्हा असे नाही होणार, प्लीज रागवू नका प्लीज नाना। तर ऋषिकेश सुद्धा नानांची विनवणी करू लागतो, नाना आमच्यासाठी नाही पण आई हात जोडून माफी मागते, तिच्यासाठी तरी माफ करा, म्हणून ऋषिकेश सुद्धा नानांसमोर हात जोडतो। सुमित्रा मात्र रडत असते आणि ऐश्वर्या मात्र हे सर्व बघत असते आणि तिला मात्र हसू येत असते। सर्वजण हात जोडून उभे असतात, तेवढ्यात ओवी धावत येते आणि काय हो नाना आजोबा, आजी तुम्हाला इतकं सॉरी बोलते तरी सुद्धा तुम्ही तिच्याशी का बोलत नाही, आणि नॉट डन आजोबा तुम्ही आजीला म्हणजे सॉरी बोला, आणि एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात द्यायला लागते। तेव्हा ओवी म्हणते की नाना पटकन म्हणा पटकनी, तर नाना सुमित्राला म्हणतात की ओवीने तुमचे वकीलपत्र घेतले, मग काय आहे की आजी जिंकणार। तर लगेच सर्वांना खूप आनंद होतो, सुमित्रा तर हसतेच आणि ऋषिकेश जानकी सुद्धा आपली आजी सुद्धा। तेव्हा ओवी मात्र खुश होऊन नाना आजोबा बट्टी ना अशी उड्या मारू लागते आणि गोड नानांच्या मिठीत येते आणि नाना आजोबांचा गोड पापा सुद्धा घेते। ऐश्वर्याला मात्र हे बघून खूपच जळफळाट होतो आणि लगेच सुमित्रा आजीकडे येऊन म्हणते की नाना आजोबा आणि नानी आजी यांची खरंच बट्टी झाले आणि सर्वांना खुश करून ती नाना आजोबांना थँक यू सुद्धा बोलते। तेव्हा सुमित्रा म्हणते की आहो अगोदर आता औषध घ्या, तर नाना लगेच सुमित्राचे ऐकतात आणि औषध घेतात। ऐश्वर्या मात्र हे सर्व बघून रागानेच रूम मध्ये येते, बेडवर जो अल्बम ठेवलेला असतो ती बॅग उचलून ती परत रागाने फेकून देते आणि मनात म्हणते की हातोडी जरी मारली तरी ही माणसं तुटत नाही, चिकट आहे नुसती। त्यानंतर इकडे ओवी ही बेडरूम मध्ये झोपलेलीच असते, तर जानकी तिला फ्रेश होऊन उठवण्यासाठी येते आणि ओवी उठ सकाळी सकाळी सर्वांचं आवरून सुद्धा आले आणि खरंच माझा लोण्याचा गोळा मात्र अजून झोपलेला आहे आणि ओवी उठ बरं म्हणून ती उठवत असते आणि मला माहिती आहे की माझ्या बाळाला कसे उठवायचे म्हणून ती ओवीला गुदगुल्या करते आणि उठ ना ग मनी माऊ किती वेळ झोपणार आहे, तर ओवी लगेच उठते। तर ओवी जानकीला मिठी मारून म्हणते की गुड मॉर्निंग मोठी माऊ, तेव्हा जानकी सुद्धा
आईला म्हणते की गुड मॉर्निंग माऊ, आणि आज शाळेला सुट्टी आहे त्यामुळे तू चांगलाच फायदा उचलला, किती वेळ झोपलीस तू? तेव्हा ओवी म्हणते की आई आज बाबावडी घरी असेल, आज संडे आहे, मग आपण गेम खेळूया. तर जानकी म्हणते की नाही अगं, बाबावडी नाही ना घरी, आपण खेळूयात कारण बाबावडी बाहेर गेलेत. तेव्हा ओवी म्हणते की काय? तर जानकी म्हणते की अगं तुझे बाबा आणि सारंग काका दोघी सुद्धा ऑफिसला गेलेत. तेव्हा ओवी म्हणते की अगं आज आई बाबांनी घरी असायला हवे होते, आज संडे आहे ना. तेव्हा जानकी म्हणते की हो असायला हवे होते, पण काय करणार, काम सुद्धा आहेत ना. तेव्हा ओवी म्हणते की आई मला बोर होणार, मग आपण दोघींनी काय करायचे? तेव्हा जानकी म्हणते की मी तुला नंतर सांगते, तो पर्यंत तू अगोदर आंघोळ कर. तेव्हा जानकी म्हणते की आपण ऐश्वर्या काकी आणि सारंग काका यांच्या लग्नाचा अल्बम बघू शकतो. ओवी म्हणते की हो आणि त्याच्यामध्ये माझे फोटो आहेत ना. तेव्हा जानकी म्हणते की तुझे तर भरपूर फोटो आहे. माझी ओवी खरंच किती छान दिसत होती, एकदम देखणी. तर ओवी म्हणते की चल चल लगेच बघूयात. तेव्हा जानकी म्हणते की आत्ता नाही, अगोदर आंघोळ करायची, फ्रेश व्हायचे, आणि आळस हा माणसाचा शत्रू आहे हे तर माहिती आहे ना, त्यामुळे अगोदर तू आंघोळीला जा आणि ब्रश सुद्धा व्यवस्थित कर. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र झोपेतच असते आणि तिला सगळं हॉटेलमध्ये अवंतिका आणि सौमित्र भेटल्याचे क्षण आणि त्यांच्याबरोबर झालेले ते विवाद आणि नानांनी सौमित्र आणि अवंतिका यांना आशीर्वादसुद्धा दिले, या क्षणाने तिला तिची झोपसुद्धा मोडते आणि ती लगेच रागाने उठते. आणि तेवढ्यात ओवी ही काकू काकू करत धावत येते. तर ऐश्वर्या तिच्यावर चिडते की काय गं सकाळी सकाळी काकू काकू करते, तुम्हाला मी तुला काकू दिसते का? तर ओवी म्हणते की मग मी काय म्हणू, आंटी म्हणू का? तर ऐश्वर्या म्हणते की हो म्हण काहीतरी. आणि काय सकाळी सकाळीच आलीच, काय काम होते? तर ओवी सांगते की अगं आंटी मला तुझ्या आणि सारंग काकाच्या लग्नाचा अल्बम हवा होता, सांग ना कुठे आहे, आज संडे आहे ना, आम्ही सर्वजण बघणार आहोत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की येथेच कुठेतरी असेल बघ. तर ओवी म्हणते की मला शोधून दे ना. तेव्हा ऐश्वर्या चिडते आणि अगं नंतर घे ना, संडे आहे ना, झोपून दे ना मला जरा, नाहीतर तुझी आई सकाळीच येते 7 वाजता. सडा टाका, रांगोळी घाला, जेवण करा, हे करा ते करा, आज ती नाही तर तू आली का डोक्यावर बसण्यासाठी, कशाला भुनभुन भुनभुन करते, जा ना. तर ओवी म्हणते की पण मला अल्बम बघायचं. तर ऐश्वर्या जोरात तिच्यावर ओरडते, जा म्हटले ना, तुला समजत नाही का, एकदा डोक्यात शिरत नाही का, दुसऱ्या कुणाला तरी विचार की अल्बम कुठे आहे, तो झोपून सुद्धा देत ना. ऐश्वर्या रागवल्याने ओवी खूप रडत असते. तर ऐश्वर्या म्हणते की अगं जा ना, एकतर झोपून सुद्धा देत नाही. तर ओवी रडतच निघून जाते आणि रागाने एकतर ही गोबरी आणि दुसरीकडे तो गोबरा एक गळ्यातच पडत असतात, म्हणून पुन्हा झोपते. तर बाहेर ह्या सुमित्रा आणि जानकी भाजी निवडत असतात. तर सुमित्रा म्हणते की भाजी खरंच खूप छान मिळाली. तेव्हा जानकी विचारते की आई नानांचा राग तर शांत झाला ना? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो निवळला ना. आणि ओवी पुढे, ओवीमुळे त्यांचा राग शांत झाला, कारण ओवीमुळे त्यांचा राग जास्त वेळ टिकतच नाही. आणि म्हणतात ना दुधापेक्षा साई जास्त आवडते, आणि या वयामध्ये नातवंड जास्त प्रिय होतात. आणि तेवढ्यात ओवी रडतच येते आणि सुमित्राला मिठी मारते. सुमित्रा म्हणते की अगं बाळा काय झाले? जानकी सुद्धा विचारू लागते का रडतेस, काय काय झाले? तेव्हा ओवी रडतच सांगते की आजी मी ऐश्वर्या काकीकडे त्यांच्या लग्नाचा अल्बम मागण्यासाठी गेले होते आणि ती मला म्हटले की मला काकू नको म्हणू, मी तुला काकू दिसते का? तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं पण इतके कशाला रडायचे? तर ओवी म्हणते की आजी मी तिला खरंच किती प्रेमाने अल्बम मागितला होता, तर ती मला रागाने म्हटले की मला झोपून दे नंतर देईल, आणि माझ्यावर चिडली सुद्धा, संडे आहे नाहीतर तुझी आई नेहमी मला सकाळी रोज उठवत असते. ओवी आणि रडतच आजी आणि जानकीला म्हणत असते की मला अल्बमच बघायचा, माझे त्यामध्ये खरंच खूप फोटो आहे. तेव्हा जानकी ओवीला शांत कर बसायला सांगते. तर सुमित्रा म्हणते की ओवी तू अगोदर रडायचे बंद कर आणि तुला अल्बमच बघायचा, मग सारंग काकाच्या लग्नाचा कशाला, तुझ्या आईबाबांच्या लग्नाचा आहे ना. तेव्हा ओवी आपले डोळे पुसते आणि जानकीला विचारते की आई तुझ्या लग्नाचा सुद्धा अल्बम आहे ना? तेव्हा ओवी म्हणते की मला माहितीच नव्हते, चल चल दाखव पटकनी, म्हणून जानकीला हाताला धरते. जानकी म्हणते की अगं आत्ता तर कामं पडली, नाश्ता करायचा. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं मी बघते इकडले, तू जा, म्हणून ती जानकीला जायला सांगते. तर जानकी म्हणते की ओवी इतका हट्ट बरा नको, आणि रूममध्ये येऊन कपाटामधून ती ऋषिकेश आणि तिच्या लग्नाचा अल्बम काढते आणि बेडवर बसून ती ओवीला म्हणते की अगं तुझ्यामुळेच मी सुद्धा किती दिवसातून हा लग्नाचा अल्बम पाहते, आणि बघ हा तुझ्या आईबाबांच्या लग्नाचा अल्बम आहे तो. तेव्हा त्या दोघांच्या लग्नाचे फोटो तर ओवी पाहते आणि आई खरंच तू किती छोटी दिसते ग आणि किती क्यूट सुद्धा,
तेव्हा ओवी सर्वांचे फोटो पाहते आणि शर्वरी आत्या खरंच किती क्यूट दिसते आणि हा कोण आहे ग आई. तेव्हा जानकी म्हणते की अगं ओवी ओळख की तुला तुझा गुलाबजाम काकासुद्धा नाही ओळखत का. तेव्हा ओवी म्हणते की काय हा सारंग काका आहे तो तर ओळखत सुद्धा नाही. तेव्हा जानकी म्हणते की हो तुझा सारंग काकाच आणि त्यावेळी तो खूप लहान होता. तेव्हा ओवी म्हणते की आई यामध्ये सर्वांचे फोटो आहेत पण माझे फोटो कुठे आहेत. जानकी म्हणते की काय तर ओवी म्हणते की माझा फोटो कुठे आहे. तर जानकीला हसू येते आणि म्हणते की अगं राणी तू आमच्या लग्नामध्ये कसे असशील. तेव्हा ओवी म्हणते की म्हणजे काय. तर जानकी म्हणते की अगं आमचे लग्न अगोदर झाले मग तू या घरात आली. तर ओवी म्हणते की म्हणजे काय मी लग्नाला नव्हते माझा एकही फोटो नाही मग मी कशाला अल्बम बघू आणि मला अल्बम नाही बघायचं म्हणून तू बाजूला ठेवते. जानकी म्हणते की अगं ओवी तू आमच्या लग्नामध्ये कशी असणार. मी तुला सांगितले ना की आमचे लग्न अगोदर झाले आणि तू नंतर या घरामध्ये आली. ओवी म्हणते की तुम्ही मला का बोलवले नाही कट्टी आहे तुझ्याशी आणि ओवी कट्टी कट्टी करून बाहेर निघू जाते. तर जानकीला हसू येते कसे मीला समजावू की ही आमच्या लग्नामध्ये कशी असेल ही म्हणून ओवी रुसून बसलेली असते. तर सुमित्रा म्हणते की आज मी जे एका मुलीच्या आवडीचा शिरा केला तिला आवडतात म्हणून काजू आणि मनुके सुद्धा त्यात घातले. तेव्हा जानकी म्हणते की चला आता पटकन खाऊन घ्या. तर ओवी म्हणते की मला काही नको शिरा नको काजू बदाम वगैरे काहीही नको. तेव्हा जानकी ओरडते की ओवी बाद झाले सकाळपासून सर्वजण तुझी मनधरणी करतात आजीने तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने बनवला मग खाऊन घे ना काहीच खाल्ले नाही तू सकाळपासून आणि हट्टीपणा जरा पुरे कर बाद झाले. तेव्हा सुमित्र म्हणते की अगं तू बघितला ना अल्बम मग आता रुसून का बसलीस. तेव्हा ओवी म्हणते की अगं आजी आईने मला तिच्या लग्नाचा अल्बम दाखवला पण त्या फोटोमध्ये माझा एकही फोटो नाही मग तुम्ही मला आईच्या लग्नाला का बोलवले नाही. तेव्हा सुमित्राला सुद्धा खूप हसू येते आणि समोर गुलाबदादा असतात त्यांना सुद्धा खूप हसायला येते. तर ओवी उठते आणि आजी तू हसू नकोस ना एकतर सकाळपासून सर्वजण मला सगळेजण छेडतात आणि ओवी परत रुसून बसते. तर गुलाबदादा म्हणतात की अरे एवढीशी आपली ओवी शब्द बघा कसे मोठे मोठे वापरते अरे बापरे. आणि तेवढ्यात नाना येतात. नाना ते सर्व बघून विचारतात की काय काय चाललंय तुमचे हे सर्व आणि ओवीला जवळ घेतात आणि ओवीला विचारतात की काय ग काय झाले बाळा सकाळपासून का रडतेस तू. तेव्हा ओवी सांगते की नानाजोबा हे बघा आईने मला त्यांच्या लग्नाचा अल्बम दाखवला पण ज्यामध्ये मी नाहीच यांनी मला बोलवलेच नाही यांच्या लग्नामध्ये. तेव्हा नानांना सुद्धा हसू येते. तर सुमित्र डोक्यालाच हात लावते. तर ओवी म्हणते की मी त्यांना विचारले तर ते मला सांगतात की मी नंतर आले त्यांच्या लग्नामध्ये नव्हते. नानांना सुद्धा हसू येत असते आणि ते मुद्दा म्हणतात की अरे बापरे. तेव्हा सुमित्र म्हणते की द्या ना आता उत्तर द्या. नाना म्हणतात की अरे बापरे आता मी काय उत्तर देऊ आणि अरे बाळा त्यावेळी तू लग्नामध्ये नव्हतीस त्यावेळी तू नव्हतीस. तर ओवी म्हणते की काय मग मी कुठे होते तुम्ही मला शोधले का नाही. तेव्हा जानकी हसून म्हणते की नाना आता द्या तुम्हीच उत्तर द्या. सुमित्र म्हणते की सांगा सांगा. तर नाना म्हणतात की काय सांगणार ह्या नव्या पिढीतील मुलांना उत्तर द्यायचे म्हणजे बोलायचेच बंद होते. तेव्हा नाना ओवीला पुन्हा जवळ घेऊन म्हणतात की काय आहे आणि तेवढ्या दरवाजाची बेल वाजते. तर गुलाब म्हणतो की मी बघतो म्हणून गुलाबदादा दरवाजा उघडतात तर हिम्मत काका आलेले असतात. हिम्मत काका विचारतात की नानासाहेब आहेत का. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की या ना. तेव्हा नाना उठून हिम्मतरावांजवळ येतात आणि तुम्ही असे न सांगता कसे आलेत काय झाले. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की माफ करा तुम्हाला न सांगताच आलो. तेव्हा ओवी लगेच हिम्मत काकांचा हात धरते आणि आजोबा तुम्ही सुद्धा होतात का माझ्या आईबाबांच्या लग्नात असं विचारते. तर हिम्मत काका म्हणतात की हो होतो. तर ओवी लगेच जानकीजवळ धावत येते आणि बघितलेस का आई तू सर्वांना बोलवले होते फक्त मला एकटीलाच बोलवले नव्हते त्यामुळे माझी तुमच्या सगळ्यांशी कट्टी आहे. आणि ओवी आतमध्ये रुसून निघून जाते. तर ऐश्वर्या ही तयार होऊन खाली येतच असते. तर जानकी म्हणते की काका तुम्ही बसा मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते. तेव्हा नाना जानकीला म्हणतात की आम्ही जरा रूममध्ये बसतो बोलतो एकमेकांशी म्हणून ते हिम्मत काकांना रूममध्ये घेऊन जातात. तेव्हा सुमित्रा जानकीला विचारते की अगं जानकी आता ओवीला कसे समजायचे. तर जानकी म्हणते की तिला फक्त एकच व्यक्ती समजू शकतो तो म्हणजे ऋषिकेश तिचे बाबा म्हणून त्या दोघीजणी किचनमध्ये निघून जातात. तर ऐश्वर्या त्या माणसाला बघून विचार करते की हा माणूस परत कशाला आला असेल. आत्ता तर हा 1,00,000 रुपये घेऊन गेला होता आणि परत तो कसा आला असेल म्हणजे परत 1,00,000 रुपये घेण्यासाठी आला की काय. नाही नक्कीच या माणसाबद्दल काही भानगड आहे आणि आजी सुद्धा त्या दिवशी या माणसाबद्दल काहीतरी लपवत होत्यात.
त्यामुळे ऐश्वर्या बघावी लागेल की नक्की काय आहे ते. त्यानंतर इकडे ऋषिकेश आपल्या कामाबद्दल सावंत आणि एका मुलीबरोबर बोलत असतो आणि ते बाहेर गेल्यानंतर तेवढ्यात जानकीचा कॉल येतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बोला मॅडम, यावेळेस कसा फोन केला, घरी काहीतरी नक्की खास बेत असेल. तेव्हा जानकी म्हणते की नाही हो, स्पेशल बेत असं काही नाही, हाच माझ्या मनामध्ये प्रश्न आला की रविवार असून सुद्धा तुम्ही आज ऑफिसमध्ये कसे गेलात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे बापरे, म्हणजे मॅडम रुसलेले दिसतात. तर जानकी म्हणते की हो मॅडम रुसल्यात, पण मोठ्या नाही, छोट्या मॅडम रुसल्यात, त्यांची येऊन अगोदर समजूत काढा, आमच्या रुसव्याला येते कोण विचारते. ऋषिकेश म्हणतो की असे का. तर जानकी म्हणते की ऐका, ओवी खरंच खूप रुसलेली आहे. तेव्हा ऋषिकेश विचारतो की काय झाले, तू आता काय केले. तर जानकी म्हणते की अहो, मी काही केले तरच ओवी रुसते का. ऋषिकेश म्हणतो की हो, दरवेळेस सारखं तू तिच्यावर ओरडली असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओवीला जर ओरडून सांगायचं असेल तर तो रोल तुझा, आणि तिला जर प्रेमाने समजायचं असेल तर रोल माझा. तेव्हा जानकी म्हणते की वा वा, म्हणजे हे मात्र तुमचे चांगले आहे, मुली समोर इमेज जपायचे असेल तर ते मात्र तुमचे. मला असे वाटते की सर्वच वडील असे असतात आणि आईला मात्र व्हिलन करून टाकतात. ऋषिकेश म्हणतो की अगं काय झाले ते नक्की सांगशील का. तर जानकी म्हणते की हो, मी ओवीला आपल्या लग्नाचा अल्बम दाखवत होते आणि ती म्हणते की माझ्या तुमच्या लग्नामध्ये एकही फोटो नाही, तुम्ही मला का बोलवले नाही म्हणून ती रुसली. तेव्हा जानकी म्हणते की हो, आणि सुरुवातीला मला सुद्धा हसू आले. तर ऋषिकेश म्हणतो की काय. तेव्हा जानकी म्हणते की खरंच ती खूप रुसली, तिचं असं म्हणणं आहे, तुम्ही सगळ्यांनी खूप मजा केली आणि मला लग्नाला का बोलवले नाही. मग या प्रश्नाचे उत्तर मी काय देणार, सगळ्यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ओवीने काही खाल्ले सुद्धा नाही आणि सगळ्यांनी तिला खूप समजावले सुद्धा पण ती ऐकायला सुद्धा तयार नाही, म्हणून मला सुद्धा खूप टेन्शन आले. मग तुम्हाला आतीचा रुसवा घालण्यासाठी यायला जमेल का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे येतो. तर जानकी म्हणते की तुम्ही बघा की बाबा, बापलेक मिळून बघा की काय करायचे ते, यामध्ये मला घेऊ नका आणि चला बाय, म्हणून जानकी फोन देवते. तर हा भाग येथे संतो. पुढील भागामध्ये नाना आणि हिम्मत काका आतमध्ये बोलत असतात की हे ज्याचे आहे त्याचे त्याला एक दिवस कळायलाच हवे. तर हिम्मत काकाचे ते बोलणे ऐकून नाना म्हणतात की अरे नाही नको, हे सत्य कुणासमोर यायला नको. तेव्हा ऐश्वर्या चोरून हे सर्व ऐकत असते आणि तेवढ्या तेथे जानकी येते. जानकी म्हणते की काय ग ऐश्वर्या काय करतेस. तर ओवी रुसलेली असते. सारंग विचारतो की नक्की तुझं काय म्हणणं आहे. तर ओवी म्हणते की माझे असे म्हणणे आहे की आईबाबांनी परत लग्न करावे. तर सर्वजण म्हणतात की काय. तेव्हा ओवी म्हणते की हो, आणि सर्वांना हसू येते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.